नमस्कार, मी विष्णू सानप, डिजिटल प्रभात मध्ये आपलं स्वागत। ज्या सोहळ्याची सकाळपासूनच वारकरी वाट बघत होते तो माऊलीचा आज पहिलं गोल रिंगण त्याची सुरुवात झालेली आहे। माऊलीचं पालखी खांदेकरी घेऊन आटामाटात माऊलीचं रिंगण सुरू झालेलं आहे। पालखी घेऊन चाललेली आहे, पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि त्यामध्ये टाळ्यांचा कडकडा, मृदंगाचा आणि टाळाचा मधुर स्वर आणि विठ्ठलाचे नामस्मरण अशा या वातावरणामध्ये पालखी पुढे पुढे सरकत आहे। हे नयनरम्य दृश्य आपण बघत आहात। वारकरी, विणेकरी, टाळकरी रिंगणाच्या त्यांच्या जागेवर धावत आहेत। हा रिंगणाचा थरार आपण बघत आहात डिजिटल प्रभातच्या मार्फत। पालखीला खांद्यावर घेऊन वारकरी धावत आहेत। दिंडीमध्ये पायी चालून चालून थकलेले वारकरी कुठेतरी विसावा मिळावा, थोडासा खेळाचा आनंद मिळावा म्हणून विविध प्रकार या ठिकाणी केले जातात। आध्यात्मिक भाषेमध्ये रिंगणाला फार महत्त्व आहे। रिंगण म्हणजे एक आध्यात्मिक रिंगण। या अध्यात्मामध्ये येण्याकरता कुठल्याही वयाची मर्यादा नाही। कुठल्याही वयामध्ये आपण या अध्यात्मामध्ये प्रवेश करू शकतो असं हे गोल रिंगण। उभ्या रिंगणामध्ये एक रेष असते आणि ती रेष गाठून ते पूर्ण करता येतं, परंतु हे रिंगण सतत सुरू राहतं। ईश्वर प्राप्तीसाठी, अध्यात्माची अनुभूती घेण्यासाठी हे रिंगण आहे, अध्यात्माचं रिंगण आहे। आपण लाखोचा जनसमुदाय या रिंगणाचा आनंद घेताना बघत आहात। पुरंदवडे या ठिकाणी हे रिंगण होत आहे। बाळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील हे गाव आहे। या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय आपल्याला दिसत आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त, वारकऱ्यांची कमालीची शिस्त, गळ्यात टाळ, दिमाखात फडकत असलेल्या वैष्णव